नमस्कार एनबीसीएनच्या सर्व प्रेक्षकांना रत्नाकरचा एकदा परत नमस्कार. चर्चासत्रामध्ये आपण आतापर्यंत संत गजानन शेगावीचा यांच्या कलावंतासोबत त्यांच्या टीमसोबत आजपर्यंत बोलत आलेलो आहे, पण आजही आपण अशा कॅरेक्टरबद्दल बोलतोय ज्यांची केमिस्ट्री ही ऑफलाईन आणि ऑनलाईन तुम्हाला अगदी खूप सुंदरपणे पाहायला मिळेल. पडद्यावर बघताना तुम्हाला अक्षरशः एका प्रतिमेचा राग येईल, तर एका प्रतिमेबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटेल. तर हे कोण कॅरेक्टर आहेत आणि हे निभावणारे कलाकार कोण आहेत, आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आज तुमच्यासोबत आहेत सत्यभामा ह्यांचा रोल करणाऱ्या पूजा नाईक, यांचं मी स्वागत करतो. नमस्कार पूजा. नमस्कार. नमस्कार, आपलं स्वागत या चर्चासत्रामध्ये. त्याचसोबतच आमच्यासोबत आहे प्रतिमा देशपांडे, ज्या एका जानकी ह्या सुनेच्या रोलमध्ये आहेत आणि एक दबलेली सून तशीच ती गजानन महाराजांची निस्सीम भक्त ह्या रोलमध्ये आहेत. तुमच्या दोघांचे परत एकदा मनपूर्वक स्वागत आणि नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत, त्यामुळे तुम्हा दोघींना आणि तुमच्यासोबतच तुमच्या पूर्ण टीमला देखील आमच्या चॅनलतर्फे माझ्या तर्फे सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चर्चेला सुरुवात करताना आपण मान देऊ सासूची भूमिका करणाऱ्या सत्यभामाचा रोल करणाऱ्या पूजा नाईक यांना. तुमची ह्या सिरियलमध्ये जी एंट्री झाली आणि तुमचा रोल याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा सुरुवातीला. ओके, एंट्री म्हणजे मी आमचे जे क्रिएटिव्ह आहेत प्रसाद सर, तर काही वर्षांपूर्वी त्यांना असं सांगितलं होतं की मला एक निगेटिव्ह रोल करायची खूप इच्छा आहे. तर ते म्हणाले होते की चेहऱ्यावरनं तर तसं दिसत नाही पूजा तुझ्या, तू खूप गोड दिसतेस. तर मी असं आगाऊपणा करून बोलले होते की अभिनयावर विश्वास ठेवा आणि मला काम द्या. सो इतक्या वर्षांनी त्यांनी लक्षात ठेवून मला फोन केला आता ते सत्यभामाच्या रोलसाठी. गजानन महाराजांवरची सिरियल आहे म्हटल्यावर मी अगदीच डोळे मिटून हो म्हटलं होतं. आणि अशा प्रकारे माझी या सिरियलमध्ये एंट्री झाली. नाही म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं. आणि आम्ही तो तुमचा रोल बघितला, खास विशेष करून तो एक प्रसंग जो मला अजूनही आठवतो की ज्यावेळेस तुम्ही जात असता आणि जानकीच्या पायामध्ये काटा रुततो आणि किती निर्दयतेने ती सासू तिला ओढत घेऊन जाते. हो, ऍक्च्युली ना तिला माझ्या सुनेला मी म्हणजे सत्यभामा जेव्हा जेव्हा त्रास देते तेव्हा तेव्हा सत्यभामाला खूप आनंद होतो, पण पूजाला खूप त्रास होत असतो. मी तिला प्रत्येक वेळी सॉरी म्हणत असते. आणि एक सीन असा होता की तिच्या तोंडात मी आम्ही आताच केलाय की मी भाकरी कोंबते, तेव्हा खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे फारच भयानक विकृत आहे असं मला वाटलं, पण पूर्वीच्या काही तसा त्रास व्हायचा सुनांना किंवा सासवात तसं छळ करायचा. जोपर्यंत जोपर्यंत वाईट असतं त्याच्या मागे मागे चांगलंही येतं, तर त्यासाठी थोडं वाईट करावं लागतं. तर जे मी करते सध्या भक्तीचा भाव आहे या सिरियलमध्ये. आता तो भक्तीचा भाव जानकी ही व्यक्तिरेखा छाप आपली सोडणाऱ्या प्रतिमा देशपांडेंकडे आपण वळूया. प्रतिमा, जी तुमच्या भूमिकेविषयी आणि या सिरियलच्या एकंदरीतच तुमच्या प्रवासाविषयी सांगा. मला असं वाटतं की हे सगळंच देवाच्या आशीर्वादाने घडलेलं आहे आणि ही भूमिका माझ्या नशिबात येणं तर हे मी आशीर्वादासारखं स्वीकारलेलं आहे. तर गजानन महाराजांची इच्छा म्हणूनच ही इतकी सुंदर भूमिका माझ्या वाट्याला आली. आणि जानकी अत्यंत निरागस आहे, साधी आहे आणि तिचा देवावर प्रचंड विश्वास आहे. आणि तिचं मला एक गोष्ट खूप आवडते की ती कधीच देवाला हे मागत नाही की समोरच्याचं वाईट होऊ दे. ती देवाकडे कायम हे मागते की तू माझं रक्षण कर, मला वाईटापासून वाचव. तर हा जो पॉइंट आहे तो मला खूप आवडतो. म्हणजे ती कधीच असं म्हणत नाही की माझी सासू मला छळते तर तिचं वाईट होऊ दे. ती कायम हे म्हणते की तू माझं रक्षण कर, आता सासूबाई मला मारतील तू माझं रक्षण कर. तर इतकं निरागस कॅरेक्टर करायला मिळणं तर हे मला वाटतं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि मे बी ती एवढी निरागस आहे त्यामुळेच गजानन महाराजांची तिच्यावर कृपादृष्टी आहे. तर अशा प्रकारे ही भूमिका मला वाटतं इतकं निरागस जर कोणी झालं ना खऱ्या पण आयुष्यात, तर आपोआप देव त्याला येऊन आशीर्वाद देईल, त्याला चार गोष्टी जास्तीच्याच देऊन जाईल असं मला वाटतं. त्यामुळे हे माझं भाग्य आहे, देवाचीच कृपा आहे आणि हे मला मिळालं हे माझं भाग्य आहे. अगदी अगदी खूप सुंदर पद्धतीने तुम्ही तुमच्या भूमिकेचा आणि एकंदरीत अनुभव जो केला कथन केला. तुमच्या दोघींची केमिस्ट्री ही
पडद्यावर म्हणजे सीन करताना आणि सीनच्या बाहेर कशी असते, दोघींनी आलटून पालटून उत्तर दिले तरी चालेल मला. बोल. सीन करताना मी सासूच असते, जिथे मारायचे तिथे मी मारतेच, पण सीन झाल्यानंतर तितक्याच प्रेमाने मी तिला जवळ घेऊन तितक्याच गिल्टने सॉरी ही म्हणते. अशा म्हणजे सीन करताना तुम्ही खरी सासू होता आणि सीन झाल्यानंतर आई होता. सासू व्हावंच लागतं, नाही तर ते खोटं वाटेल ना. अगदी बरोबर. भूमिकेमध्ये शिरताना ती भूमिका आपल्यामध्ये आत्मसात करणं हे त्या भूमिकेची बेसिक डिमांड असते. अगदी बरोबर आहे. त्याचप्रमाणे तुमची जी टीम आहे त्या टीमच्या प्रॉडक्शन हाऊस बद्दल आणि तुमचे जे दिग्दर्शक आहेत नितीन काटकर सर यांच्याबद्दल काय सांगाल? प्रोडक्शन हाऊस हे फारच कमाल सुंदर, मजा येते तिथे काम करायला. एकतर सगळेजण आर्टिस्टने काही सांगितलं तर चक्क ऐकतात आणि त्याप्रमाणे बदल करून देतात आम्हाला. डिरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर खूप मजा येते त्यांच्याबरोबर काम करताना, कारण ते खूप बारीक बारीक गोष्टी नितीन काटकर सर सांगत असतात आम्हाला. म्हणजे बऱ्याचदा माझा सीन नसतो, जानकीचा चालू असतो किंवा अजून कोणाचा चालू असतो आणि मी आजूबाजूला असेल तर मी मॉनिटर जवळ जाऊन बसते त्यांच्या थोडस मागे, कारण ते त्यांना समोरच्यांना जेव्हा सांगत असतात तर प्रत्येक वेळी मला काहीतरी माहिती मिळत असते, माझ्या ज्ञानात थोडी थोडी भर पडत असते, आपण अपडेट होत असतो त्याचप्रमाणे. येस. मला आणि प्रचंड पेशन्स त्या माणसामध्ये, प्रचंड पेशन्स आहे. अगदी बरोबर. लीडरमध्ये एवढ्या टीमला हँडल करायचं असेल तर त्याला पेशन्स असणं, कारण त्याला प्रत्येकाच्या मनामध्ये डोक्यामध्ये शिरून ते सगळं ते जे मी ऍक्च्युली सिरियल बघतो त्याच्यामध्ये जे फायनल प्रॉडक्ट जे आहे जे आम्ही बघतो त्या याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये समरस होतो हे मला आवर्जून सांगा. एक प्रेक्षक म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय की तुमच्या टीमला त्याचं श्रेय जातं सर्वांनाच. तुम्ही मग त्याच्यामध्ये टेक्निकल टीम घ्या, डीओपी घ्या, डायरेक्शन घ्या, अँगल्स घ्या, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या जमेच्या जमून आलेल्या आहेत आणि त्यातल्या तिथं तुम्ही सगळे कलावंत ज्या पद्धतीने ती भूमिका करतायत ते खरोखर वाखाणण्याजोगी एक हे आहे, म्हणजे गोष्ट आहे आणि खरोखर तुमच्या सगळ्यांचं त्याच्यासाठी अभिनंदन करावं असं वाटतं. एक महत्वाचा चॅलेंज जो या सिरियलमध्ये तुम्हा दोघींना असेल तो असेल आहे वऱ्हाडी भाषेचा. ते हे वऱ्हाडी भाषे म्हणजे इंद्रधनुष्यसारखी वाटली की काय की खूप सोपी गेलं? प्रतिमा तुझ्यापासून सुरुवात करू आपण. नाही, वऱ्हाडी भाषा मला खरं सांगू तर आम्हाला शिकवली खूप चांगल्या प्रकारे, कारण आमचे जे रायटर आहेत ते मुळात तिकडचेच आहेत, तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला ती शिकवली. आणि प्रत्येक वेळेला बोलताना आमचे सर तिकडे असतात त्यामुळे ते जरा जरी इकडे तिकडे झालं तरी ते सांगतात, तर इनिशियली थोडं अवघड गेलं कारण इमोशन्स पण वापरायच्या आणि भाषा पण आली पाहिजे आपल्याला, तर ते चॅलेंजिंग होतं. पण पहिले काही एपिसोड सोडले तर त्यानंतर आम्हाला ती जमायला लागली. आणि पूजाताई म्हणते तसं की आता आम्ही वऱ्हाडी भाषेशिवाय या स्क्रिप्टचा आणि मालिकेचा विचारच नाही करू शकत, इतकी ती आम्हाला आवडली. आणि ती खूपच गोड भाषा आहे, म्हणजे प्रेमात आता आम्ही इकडे आलो तरी बऱ्याचदा आम्ही पटकन बोलताना त्यात काय लिहि असं करून राहिला वगैरे असं बोलून जातो आम्ही बोलताना, आणि मग लक्षात येतं की अरे नाही नाही आपण आता इथे आलोय आपल्या घरी आलोय, पण इतकं आम्ही त्या भाषेच्या प्रेमात पडलो. तर खूप गोड भाषा आहे आणि भाषा खूप मॅटर करते या सिरियलसाठी. आणि मला बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया पण दिल्या की तुमची भाषा इतकी गोड आहे की त्याच्यामुळे असं ऐकत राहावेसे वाटतात तुमचे डायलॉग्स, किती छान. मी पण वैदर्भी आहे तर मला देखील असं खूप छान वाटून राहिलं की तुम्हाला इकडली भाषा जी आवडते. पूजाजी तुम्हाला कशी वाटते बा आमची भाषा, सांगता का थोडस? मी अगदी सुरुवातीला सांगते, मी या सिरियलला हो म्हटलं तेव्हा माझ्या डोक्यात प्रमाण मराठी होतं की नॉर्मल आपण जे मराठी बोलतो तसंच असणार तर इझी जाईल, मला निगेटिव्ह करायचं आहे. सो आयुष्यात कधी केलं नव्हतं, रडायचं असेल तर ते माझ्यासाठी सोपं आहे, रडवायचं माझ्यासाठी जरा कठीण आहे. तर माझ्या डोक्यात होतं की प्रमाण मराठी भाषा असणार. आणि जेव्हा मला स्क्रीन प्ले पाठवला गेला पहिले काही आणि मी वाचलं तर त्याच्यात मले तुले असं वाचलं आणि मला असं झालं की मी सांगू का फोन करून, मी करत नाहीये. पण असं म्हणायलाही खूप उशीर झालेला होता, एक दोन दिवसावर शूट आलेलं होतं. मग तिथे गेल्यानंतर मी जरा माझ्या बाजूने पटवायचा प्रयत्न केला की आपण ही भाषा का घेतोय, आपण नॉर्मल भाषा घेऊया ना, सगळ्यांनाच कळेल. मग असं कळलं की नाही आता आपल्याला ही भाषा शिकावीच लागणार आहे. पण जसं प्रतिमा म्हणाली की संजीव कोलते सर तिथे होते, त्यांनी अक्षरशः हाताला धरून जसं आई चालायला शिकवते तशी आम्हाला सगळ्यांनाच ती भाषा शिकवली.
आणि नंतर नंतर मला एक असा प्रश्न पडायचा की ही भाषा खरंच इतकी गोड आहे ना, की जसं साऊथ इंडियन लोक नॉर्मल बोलताना आपल्याला असं वाटतं भांडतायत का, तसं या भाषेत आपण भांडत जरी असलो तरी असं वाटतं किती प्रेमाने बोलतायत. सो बऱ्याचदा आम्ही कोल्हेकरांकडे जायचो आणि म्हणायचो की सर हे वाक्य कसं घेऊ, हे रागाचं वाक्य आहे, मी जानकीला ओरडतीये किंवा मी कुणाला तरी ओरडतीये, सो हे वाक्य कसं घ्यायचं. आणि संजीव सर ते वाक्य घेऊन दाखवायचे आणि मी म्हणायचे पण याच्यात राग ओरडा कुठे, ते कुठे, ते सुद्धा इतकं प्रेमळ असायचं. तर हे खरंच ही भाषेची खूप मोठी पॉझिटिव्ह बाजू आहे अशी मला वाटतं. तुमच्याशी बोलताना तुम्ही असं म्हटलं आता की 2 दिवस अगोदर असं वाटलं की भाषेमुळे सिरियलला नाही म्हणू की काय, असंच ऑफलाईन बोलताना प्रतिमानी देखील मला असं सांगितलं की 2 दिवस अगोदर सुद्धा तिला असं वाटलं होतं की ती खूप होमसिक आहे तर ती शूटिंगला नाही म्हणावं की नाही, पण कुठे ना कुठे ते नाही तुमच्या दोघींकडनंही निघालं नाही. तर कुठे ना कुठे मला असं वाटतं की गजानन महाराजांची इच्छा होती की ह्या भूमिकेसाठी सत्यभामासाठी पूजा आणि जानकीसाठी प्रतिमा हे प्री डिसाइडेडच होतं असं एकंदरीत वाटतं. 101% 101% 100% पण वर की त्यांची म्हणजे त्यांची इच्छा नसती तर हे झालंच नसतं. म्हणजे याच्या बाबतीत तर कोणीच आमच्या पूर्ण टीम मध्ये तुम्हाला असं म्हणणार नाही की हे डिसाइडेड नव्हतं आणि म्हणजे असं आमच्याकडनंच झालंय, हे कुठेतरी डिसाइडेड होतं आणि म्हणूनच ते घडून आलंय आणि त्यामुळेच आम्हाला तो सेवाभाव आणि ते त्या प्रेमाने आम्ही ते करतोय की देवाने आपल्याकडनं आपल्याला साधन म्हणून वापरून घेणं आणि इतका सुंदर मेसेज आणि छान काम आपल्याकडनं करून घेणे त्यात होण्यासाठी पण तेवढं भाग्य आपलं असणं गरजेचं आहे ना. अगदी बरोबर, अगदी बरोबर, काही याच्यामध्ये दुमतच नाही. प्रतिमा, एक आधुनिक स्त्री जी स्क्रीनच्या बाहेर असते तेव्हा आणि जी स्क्रीन वर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शूटिंग करता, तर ह्या दोघींची एक मानसिक आणि अर्थातच जे कॉस्ट्युम्स वगैरे घातल्यानंतर ही जी भावनिक सांगड घालायची असते ती सांगड घालताना त्रास होतो, मजा येते की काय प्रतिक्रिया देणार? नाही, त्रास अजिबात होत नाही. उलट मला असं वाटतं की अनेक स्त्रियांना तुम्ही जेव्हा रिप्रेझेंट करता, तर मी आधुनिक मुलगी आहे किंवा देवाच्या कृपेने माझ्या आयुष्यात फार काही जाच नाही, पण अशा अनेक स्त्रिया असतील ज्यांना हा जाच होतो आणि तो कुठे व्यक्तच करता येत नाही. त्यावेळेला आमच्या डिरेक्टर सरांनी एकदा मला सांगितलं होतं की अनेक स्त्रियांना तू रिप्रेझेंट करतेस ज्यांना त्रास होतो पण त्यांना बोलून दाखवता येत नाही, तर त्या तुझ्यामध्ये त्यांना बघतात, तर हे कायम लक्षात ठेव. तर मला वाटतं ही खूप मोठी जबाबदारी आहे. आणि भावनिक दृष्ट्या बघायला गेलं तर माझं आणि जानकीचं नातं तसंच आहे, कारण मी जसं म्हणाले एक एक पॉइंट तिचा हाच एक खूप महत्वाचा की देवावर प्रचंड विश्वास आणि प्रतिमाचा पण तो खूप आहे, सेन्सिटिव्हिटी लेवल पण सेम आहे, फक्त प्रतिमा तोडून उत्तर देऊन टाकेल आणि मोकळी होईल आणि जानकी ते बोलू शकणार नाही, पण जानकी समंजस आहे त्यामुळे आमची वेवलेंथ भरपूरच जुळते, भरपूर जुळते, त्यामुळे मला काही हे नाही वाटत. आणि साडी वगैरेचा काही इश्यू नाही होत, छान वाटतं. कधीतरी असं होतं, कधीतरी होतं पण ते, पण आता एकदा सवय झाली की छान वाटतं. नाही, दिसतंय छान त्या रोल मध्ये, ती सूट पण होते तुम्हाला, त्याबद्दल काही दुमतच नाही. पूजाजी, तुमची सासूची भूमिका आणि आजच्या ज्या काळामध्ये आपण राहतो त्याची सांगड घालताना तुम्हाला काय म्हणजे प्रतिक्रिया, तुमची काय प्रतिक्रिया, तुम्हाला ही सांगड घालताना काही होतो त्रास की काय? आणि त्यातल्या त्यात एक महत्वाचा मुद्दा असा की गजानन महाराजांचा द्वेष करणं हे कितपत करायला त्रास होतो? ऍक्च्युली पूजा नायक ही प्रचंड आस्तिक आहे, तिचा देवावर खूप विश्वास, म्हणूनच हा प्रश्न विचारला मी. काही सीन जे असे झाले की जिथे अरे ह्या खुळ्याला बद्दल ऐकलं होतं पण पहिल्यांदा पाहिलं वगैरे, सो त्यांच्याबद्दल खुळा हे उच्चारताना सुद्धा मला असं धडधडत असतं की हे चुकतंय. आणि सांगड म्हणजे मुळातच मी अशी नाहीये किंवा मी या लेवलची सासू ही फक्त ऐकलीये की माझ्या सासूच्या सासूने असा असा त्रास दिला होता माझ्या सासूला किंवा आईला वॉट एव्हर, पण हे या पद्धतीचं करताना खरंच खूप त्रास होतो. कधी कधी अंगावर काटा येतो वाचून की बापरे हे असंच छळायचंय जाऊन तिला, अरे बापरे आता असं करायचंय. कधी कधी असं होतं की एक सिक्वेन्स सांगते, मी माझ्या सुनेचा हात तव्यावर धरते, तुला मूल होत नाही आणि या सगळ्यासाठी. सो तो सीन सुरू होताना तो तवा बऱ्यापैकी तापलेला होता आणि
खरोखर कारण चूल पेटलेली होती त्याच्यावर तवा होता सो मध्ये काही वेळ गेला त्याच्यात तो तवा तापलेला होता आणि मी तिचा हात धरते सुनेचा आणि दाबते असं होतं सो मी दाबायला गेले त्याच्यावर प्रतिमाने हात मागे खेचला सो तो थोडासा डिफरन्स राहावा म्हणून मी अजून फोर्स लावला सो तिचा फोर्स मागे हात खेचण्याचा आणि ती मागे खेचते म्हणून माझा फोर्स हात पुढे खेचण्याचा आणि प्लस डायलॉग्स प्लस ह्याचं भान ठेवणं की आपला चेहरा करेक्ट दिसतोय ना मी हिचा लाईट कट करत नाहीये ना किंवा माझा लाईट कट होत नाहीये ना तिच्यामुळे ह्या सगळ्या सीन हा सीन संपला आणि हे सगळं करत असताना मी प्रतिमाकडे बघत होते आणि मला असं झालं की काय परफेक्ट कमाल ऍक्टिंग करते ही चेहऱ्यावर सुंदर भाव आहेत की हाताला चटका बसतोय वगैरे वगैरे आणि मी हेही बघत होते आणि टेक संपल्याबरोबर ही मुलगी एका शब्दाने बोलायला तयार नाही टेक संपल्यानंतर कळलं की तिला खरंच तो चटका बसलेला होता किंवा बसत होता आणि जेव्हा आमचं काही वेळाने पॅकअप झालं तेव्हा तिच्या बोटाला एक फोड आला तर ज्याचा मी फोटो काढून ठेवलेला आहे सो प्रत्येक वेळी असा काहीतरी सीन होतो तेव्हा माझ्याकडनं तिला काहीतरी लागत असतं आणि ती तितक्याच हसून इट्स ओके ताई म्हणत असते आणि मला तितकंच गलबलून आलेलं असतं की बाबा सॉरी सो ही मी सांगड घालूच शकत नाहीये हे फारच भयानक आहे मला असं वाटतं की तुम्ही दोघी जणी ह्या भूमिकेशी इतक्या समरूप झालेले आहात की हे सगळं नैसर्गिकरित्या आणि संत गजानन शेगावीचा ह्या सिरियलच्या नावामध्येच भक्ती आहे आणि संत गजानन शेगावीचा हे चरित्रच इतकं सुंदर आणि भक्तिपूर्ण आहे की आपण त्याच्यामध्ये इतकं गुंतून जातो की त्यांचा आशीर्वाद त्यांचे भाव ह्या सगळ्या आपल्याला कुठे ना कुठे आपली सोबत करतच असतात आणि मला असं वाटतं की त्यांच्या त्या सोबतीने आणि आपले प्रयत्न आणि आपली जी शक्ती आपण पणाला लावतो त्याची ही सांगड आहे आणि त्याचा हे रिझल्ट आहे की सगळ्या लोकांना ही भूमिका ही सिरियल खूप आवडत आहे. आतापर्यंतचा तुमचा प्रवास मला वाटतं प्रतिमा खूप इमोशनल झाली. अरे मला एकदम तो सीन आठवला डोळ्यातच पाणी आलं. नाही अगदी बरोबर ते इव्हन माझ्या सुद्धा अंगावर ज्या पद्धतीने पूजनजींनी सांगितलं माझ्या अंगावर सुद्धा शहारे आले आणि अर्थातच जे लोक हे बघत आहेत त्यांच्या सुद्धा अंगावर शहारे आणण्यासारखे ते कारण एक भूमिका करणं किती ती एकंदरीत आपण जरी म्हणत असलो की तो अभिनय आहे पण तो अभिनय जगताना देखील त्याला त्या अनुभवातून जावं लागतं आणि अभिनयामध्ये आपला जीव ओतावा लागतो त्यासाठी हे करणं आवश्यक आहे आणि हे जे आता तुम्ही अभिनय करत नाही तरी सुद्धा तुमच्या डोळ्यातले अश्रू सांगत आहे की ती भूमिका किती सुंदरपणे तुम्ही जगल्या आहात आणि किती सुंदरपणे तुमचं ते कॉम्बिनेशन आहे. चला पुढे जाऊया वेळ पण आपल्याजवळ कमी आहे. इथून पुढचा तुमचा प्रवास कसा असणार आहे सिरियल बद्दल? माझा ऍक्च्युली कलाकारांना माहिती नसतं की त्यांचा प्रवास कसा असणार आहे. ते लेखकाच्या हातात ते चॅनलच्या हातात या लोकांच्या हातात असतं. पण मी एक गजानन महाराजांच्या चरणी एक अशी प्रार्थना करेन की या सिरियल मधली जेवढे वाईट वृत्ती आहेत त्या सगळ्यांना सद्बुद्धी मिळू दे आणि त्यांना गजानन महाराजांचं किंवा यांचं महात्म्य कळू दे आणि त्यांच्या चरणी लीन होऊ देत ही सगळेजण. बस एवढंच मी मागते. प्रतिमा तुझं काय म्हणणं? नाही या पुढचा प्रवास जसं तिने सांगितलं की लेखकांच्याच हातात आहे पण मला अशी खूप इच्छा आहे की या सगळ्यामधनं जी चांगला जो मेसेज आहे किंवा चांगलं जे काही आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय आणि महाराजांचा जो संदेश आहे तो आमच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला आणि नुसताच पोहोचला नाही तर लोकांनी त्यावर विचार करून तसं त्यांच्या आचरणात बदल केला तर ते आम्हाला खूप जास्ती आवडेल. तरच आम्ही म्हणू की आमचे हे जे काही प्रयत्न आहेत तर ते सार्थकी लागले. निदान आपल्या चुकांकडे बघायचा एक दृष्टिकोन लोकांना मिळेल आणि महाराजांचा संदेश ते आचरणात आणू शकतील आणि त्यातून त्यांचं जीवन खूप जास्ती सुखी होईल तर ते आम्हाला खूप आवडेल आणि आमचे प्रयत्न सार्थकी लागले असं वाटेल. आमचे दर्शक तुम्हाला बघतायत, जाता जाता दर्शकांना काय संदेश देऊ इच्छेल प्रतिमा? अच्छा मी तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देईन पुन्हा एकदा आणि इतकंच सांगेन की खूप मनापासून सांगेन की जे आम्ही या सिरियल मध्ये दाखवलं तर अत्यंत निर्मळ मनाने देवाला हाक मारा आणि कर्मकांडाच्या स्वाधीन न होता देवावर खूप प्रेम करा. प्रेमाने हाक मारली तर कुठल्याही संकटामध्ये डगमगून जायची तुम्हाला गरजच पडणार नाही. तो कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून तारून देईल. तर मी म्हणेन देवावर प्रेम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर या नवीन वर्षात आपण हे सुरू करूया की देवाला निदान दिवसातून एकदा तरी आय लव्ह यू असं अगदी मनापासून म्हणूया, बाकी पुढे तो सांभाळून घेईल.
अगदी बरोबर. मी आता येईल पूजा कडे. तुमचं काय संदेश राहील आमच्या दर्शकांसाठी जे तुमचं सिरियल बघतात आहे वैदर्भीय आणि परत पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण देश बघतोय तुम्हाला? त्याच्या आधी मी थोडस प्रतिमाला म्हणेन, होय ग भैताड कर्मकांड करू नको म्हणते, पैसा दागिना कुठून येणार, घर कसं चालणार. मी काही नाही केलं सासूबाई. सगळ्या प्रेक्षकांना मी हेच सांगेन जे प्रतिमाने सांगितलं की तुम्हाला कितीही संकट आली, कुठल्याही वाईट पॅच मध्ये तुम्ही असाल, तरी हे विसरू नका की तुमच्या पाठीमागे देव आहे. मनापासून हाक मारा, तो धावून येतो आणि धावून येतोच येतो. अगदी बरोबर. मी सुद्धा प्रेक्षकांना निरोपाच्या वेळेस एकच सांगू शकतो, ह्या दोन विभिन्न प्रति ज्या व्यक्तिरेखा आपल्या समोर होत्या दोघींचंही शेवटी जाता जाता मला संत गजानन शेगावीच्या ह्याच्यामध्ये खल प्रवृत्ती देखील आहे आणि एक अशी प्रवृत्ती असं कॅरेक्टर देखील आहे की जे त्या खल प्रवृत्तीच्या ओझ्याखाली दबून आपलं आयुष्य जी आहे जगत आहे, पण तरीसुद्धा भक्तिभाव हा इतका प्रगट आहे का तिची श्रद्धा ती कुठे ढळू देत नाही आणि ती गजानन महाराजांच्या भक्तीला कुठेही कमी पडू देत नाही. आपलं सुद्धा असंच असलं पाहिजे, देवावर श्रद्धा ठेवणं, संत महात्म्यांवर श्रद्धा ठेवणं आणि आपलं जीवन यापन करणं. वर्ष नवीन आहे, या नवीन वर्षामध्ये सुद्धा आमच्या टीमकडून आणि संत गजानन शेगावीच्या सगळ्या टीमला शुभेच्छा आणि या टीमकडून सर्व दर्शकांना शुभेच्छा. धन्यवाद पूजा, धन्यवाद प्रतिमा, खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. आम्हालाही खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. गणगण गणात बोलते. गणगण गणात बोलते.